मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी महत्त्वाची घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केली आहे. ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. 2024 इतिहास घडवणारा असेल असा दावा पंकजा मुंडेंकडून करण्यात आलाय. फेटा बांधणार नाही. बावनकुळे साहेब, ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं होतं. मी सांगितलं होतं की मी गळ्यामध्ये कुठलीही फुलाची हार घालणार नाही. मग ते आरक्षण वाचलं मध्ये तर लोकांना दम पडला नाही, गळ्यात घालू घालू हार घातले. आम्ही मराठा समाजाचे प्रश्न भेटू, आम्ही ओबीसींना संरक्षण देऊ, आम्ही तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न मिटवू. त्यांना काय तोंड दाखवायचं जोपर्यंत हे पूर्ण होत नाही तोपर्यंत फेटा घालून मिरवण्याची माझी मानसिकता नाही. माझ्या हृदयामध्ये ह्याच्यासाठी कधीच पीडा होत नाही की मी निवडून आले का नाही. रोज नवी डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. मला कधीच वाईट वाटत नाही की मला काय मिळालं का नाही, पण मला नक्कीच वाईट वाटत की जेव्हा तुमच्या पदरी घोर निराशा आहेत. आणि ही निराशा जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला परत संधी आहे. आता आपल्याला दूधही पळलेलं आहे, आहे का नाही? आहे का दूध पळलं आपल्याला? आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे येणारा 2024 हे इतिहास घडवणार. भंडाऱ्याची उधळण म्हणजे